सिटी न्यूज वसा जनसेवेचा। जळगाव खान्देशवरून बुलढाण्याकडे आलेल्या मालवाहक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झालाय। ही घटना दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 ते 11 वाजण्याच्या सुमारास शहरातील तहसील चौकात घडली आहे। सविस्तर वृत्त असे की बाजूचा जिल्हा जळगाव खान्देश येथून चालक अमित वसंतराव भिसे राहणार जळगाव खान्देश हा गाडी क्रमांक MH 19 CY 60 14 मालकवाहक हार्डवेअरचे सामान पायपास घेऊन बुलढाणा जिल्ह्याला आला। जिल्ह्यात माल वितरण करत होता। बुलढाणा शहरातून चिखलीकडे जाताना असताना तहसील चौक समोर गड्डा आल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडीचे टायर त्या खड्ड्यात गेले आणि समोर असलेले ट्रॅफिक सिग्नल पोलला धडकली। यामुळे गाडी पलटी झाली। पोल सुद्धा खाली पडला। गाडीतील सामान बाहेर पडले तर काही पाईपचा चुरा झालाय। सुदैवाने यामध्ये अपघातात जीवितहानी झाली नाही, परंतु मालाचं नुकसान झालंय। घटनेची माहिती शहर पोलिसांना कळताच घटनास्थळी धाव घेऊन क्रेन बोलावून त्याच्या सहाय्यानं गाडीला सरळ करण्यात आलं। यामुळे घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती। त्यानंतर गर्दी हटवून गाडीतील सामान गाडीत टाकण्यात आलंय। सिटी न्यूज बुलढाणा।